दादा बघा, आज जे आंदोलन होत आहे इथे, हा आंदोलन करण्याचं कारण आहे आणि याच्या मागचं कारण म्हणजे अन्यायकारक शासन. ही जे शासन आहे ही जुलमी शासन आहे, दळपशाही करणारी महाराष्ट्र शासन आहे. आणि हे महाराष्ट्र शासनामध्ये जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीच्या भूमिकेत बसलेले लोक आहेत, ही एक शकुनी मामाची चाल खेळून शकुनी सारखे काम आमच्या समाजावर करत आहेत. आणि हे शकुनीच्या स्वरूपात महाराष्ट्र शासन इथं काम करत आहे. आदिवासी विरोधी हे सरकार आहे आणि हे अशा पद्धतीनं आहे की धनगड आणि धनगर हा नाम सदृश्याच्या कुठेतरी झगडे लावण्याच्या आणि वाद उभा करण्याच्या आणि आपला मतबँक आणि मताच्या पोटी जो हा राजकारण आहे, हा राजकारणाला आम्ही हाणून पाडण्याचं काम करणार आहोत. आज हा जो आंदोलन आम्ही इथे पुकारलेला आहे, 16 तारखेला मुख्यमंत्री शिंदे यांनी विकास खारगे अशी अभ्यास गट समिती जी आर काढला, ज्याच्या माध्यमातून धनगरांना कशा पद्धतीने एसटीमध्ये आरक्षण मिळवून येता येईल हे त्यांनी त्याकरता अभ्यास गट निर्माण केलं. अशा विकास खारगे समिती अभ्यास गटाचा आम्ही तीव्र विरोध करतो. आणि जे अभ्यास गट स्थापन केलेला आहे, आज धनगर असोत किंवा इतर कुठलीही जमात असोत किंवा कुठलीही जात असो, त्यांच्या आरक्षणाला त्यांना आरक्षण मिळू नये असं आम्हाला वाटत नाही.